ही आहे आमची सीताफळ बाग। उकाउका तंत्राने विना नांगरणी विना खुरपणी अशा पद्धतीने शेती करत असताना तणाचं व्यवस्थापन कसं करायचं हा एक मोठा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो किंवा तो अनुभवायला पण येतो। या गोष्टीवर विचार करत असताना ॲलेन सॅव्हरी नावाचे एक आंतरराष्ट्रीय संशोधक आहेत, त्यांचा रिसर्च वाचण्यात आला। त्यांच्या म्हणण्यानं की जमिनीचं हे एकात्मिक मॅनेजमेंट करत असताना सर्वांगीण मॅनेजमेंट, होलिस्टिक मॅनेजमेंट ही या पद्धतीची शेती ही जनावराशिवाय होऊ शकत नाही। आणि मग आपल्याला ह्या सिस्टीममध्ये ही तण कंट्रोल करण्यासाठी आपण जनावराचा वापर फार चांगल्या पद्धतीनं करू शकतो। आता इथं आपण पाहू शकतो की पावसाळ्यानंतर ह्या इथं आपण जनावरं हिंडलेली नाही, तर साधारणतः बघा माझ्या कमरेपर्यंत जवळजवळ हे तणं वाढलेली आहेत। आता एवढी मोठी तणं जर अशा पद्धतीनं वाढलेली राहिली तर आपल्याला हे शेतातलं कामकाज करताना किंवा हे फिरणं फिरायचं म्हणलं तर ते अशक्य होऊन बसतं आणि हे त्रासदायकही होतं। मात्र हे झाली एक बाजू, आणि दुसरी बाजू असं होतं की ही उभी राहिलेली जी काही तणं आहेत तर ही तणं उभी उन्हाळ्यात ह्याला वणवा लागू शकतो, त्यामुळं ती पेटल्यानंतर फळबागेचंही नुकसान होऊ शकतं। मग ह्याच्यावर उत्तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की यात जनावरं फिरवा, यात जनावरं फिरल्यानंतर ही तणं जमिनीवर झोपतील किंवा थोडंसं ह्याचा तणाचा कंट्रोल होईल। आणि ही जनावरं फिरत असताना इथं जे काही शेण गोमूत्र त्यांचं पडत आहे त्याच्यामुळंही जमिनीची सुपीकता वाढेल। अशीच जरी उभी गवतं राहिली तर ह्याचं बायोलॉजिकल डिकम्पोजिशन होत नाही, तर ह्याचं फक्त उभं राहिल्यामुळं ऑक्सिडेशन होतं। ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय होतं, तर यातला जो काही कार्बन आहे तो हवेत उडून जातो, मग त्यामुळे त्याला काही त्याचा आपल्याला जमिनीच्या सुपीकतेसाठी उपयोग होत नाही। यात जो ह्या तणात वगैरे जो काही कार्बन आहे, हा कार्बन आपल्याला जेव्हा ह्या जमिनीतली मायक्रोबायोलॉजी स्वतःचं अन्न म्हणून वापरते तेव्हा ते जमिनीत त्याचं कार्य वाढतं आणि त्याच्यामुळं आपल्याला सुपीकता वाढत असते। त्यामुळे ह्या तणांचा वापर हा जनावरांच्या खाण्यासाठी होऊन त्यानंतर तो जमिनीतल्या मायक्रोबायोलॉजीसाठी ही जनावरं वापरल्यानंतर होऊ शकतो। आता हे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं आपण फिरलेलं नाही, त्यामुळे हे तर पाहिलं की बाबा इतकं मोठं तणं उभारत आहे। पण आता आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये पाहू की जिथं आम्ही जनावरं सोडलेले आहेत इथं तणाचं कसं व्यवस्थापन झालेलं आहे। आता आपण इथं पाहू शकतो की या हा मगाच्याच प्लॉटचा दुसरा भाग आहे की जिथं आपण जनावरं सोडलेले आहेत, तर मगाच्या प्लॉटमध्ये अजून जनावरं सोडलेली नाही आहेत, कंपाऊंड तयार नसल्यामुळं इथं मात्र सोडलेत। आता ही घोडे ही गाई सगळी जनावरं यातून फिरल्यामुळं बघा मगाशी जिथं कमरे इतकं तण उभा होतं त्याच्याऐवजी हे आता बरंच तण झोपलेलं आहे, बरंच तण त्यांनी खाल्लेलं आहे आणि ते खात आहेत। अशा पद्धतीनं हे जनावरांमुळं काम होत असतं। हां इथं बघा, इथं जमिनीवर ते घोड्याची विष्ठा पडलेली आहे। असं हे मायक्रोबायोलॉजीसाठी खाद्य हे सर्वत्र पडत असते, त्याचं गोम मूत्र विष्ठा, त्याच्यामुळं मायक्रोबायोलॉजीला अधिकचं काहीतरी खाद्य मिळत असतं, त्यामुळे इथं खाल्लेल्या गवताचं बरंचसा पार्ट परत माघारी येतच असतो। आणि जमिनीबरोबर हे तण झोपल्यामुळे हे कुजण्याची क्रिया जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते। ॲलेन सॅव्हरी यांच्या संशोधनानुसार जमिनीचं जे काही वाळवंटीकरण होत आहे ते वाळवंटीकरण थांबवण्यासाठी आपल्याला जनावरांचा नियंत्रितपणे हे तण कंट्रोल करण्यासाठी वापर आपण करायला हवा।
ही जमिनी हे जे काही वाळवंटीकरण चालू आहे ते आपण या पद्धतीने थांबवू शकतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की गाय जमिनीचं वाळवंटीकरण रोखेल, अर्थात त्यालाही एक सुवर्णमध्य साधायला लागेल आपल्याला की अतिचराई आणि नियंत्रित चराई. अतिचराई झाल्यानंतर सुद्धा जमिनीची सुपीकता, जमिनीचं शोषण होऊ शकतं, त्यामुळे नियंत्रित चराई. आता इथं ज्या पद्धतीने झाले की बाबा त्यानं आई हे तणाचं मल्चिंग पण झालेलं आहे जमिनीवर आणि बरेचसे तण खाल्लेले आहेत, अशा पद्धतीनं ते नियंत्रित चराई झाली व्हावयास हवी. आता आपण दुसऱ्या एका ठिकाणी पाहू की जिथं विना नांगरणी विना खुरपणी शेती आहे, जमीन आहे, परंतु तिथं अतिचराईमुळं तिथं काही त्या जमिनीची सुपीकता वाढण्याएवढे तिथं हे तण वाढतच नाही आहे. आता इथं आपण पाहू शकतो ही जमीन जवळजवळ गेले 25-30 वर्ष विना नांगरणी विना खुरपणी म्हणजे पडीक असल्यामुळं आहे, परंतु इथं जो आमच्या प्लॉटमध्ये जो पाऊस पडलाय तोच इथेच पाऊस पडलेला आहे. परंतु इथं आमच्याकडे कमरेवडी गवतं आलेले असताना इथं मात्र गवतं बघा किती कमी आहेत. जी काही थोडीफार उगवली उगवलीच मुळात कमी, उंची वाढलीच नाही त्याची, पण जी काही थोडीफार वाढली ती आणखी जनावरं खाऊन गेली. हे म्हणजे अतिचराईमुळं कसं नुकसान होतं जमिनीचं, तर जमिनीची सुपीकता ह्या पद्धतीत वाढू शकत नाही, दरवर्षी थोडी थोडी कमीच होईल होत राहते.